नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मध्ये. रेल्वेने प्रवास करण्यासाठी फक्त पास धारकांनाच प्रवेश मिळणार आहे. प्रवाशांना एक दिवसीय तिकीट मिळणार नसून संपूर्ण महिनाभराचाच पास काढावा लागेल. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत यंदाही राज्य सरकारनं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेत भाविकांनी गर्दी होऊ न देता गणेशोत्सव साजरा करावा अशी या बैठकीत चर्चा झाली. गणेशोत्सव समन्वय समिती आणि प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. या बैठकीला मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई पोलीस आयुक्त आणि शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातल्या शाळा सुरू होणार असून 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. ग्रामीण भागात इयत्ता 5वी ते 8वी पर्यंत तर शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होतील. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बीड, उस्मानाबाद, पुणे, अहमदनगर यांसारख्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांनी निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात आले. इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. कोरोनाच्या काळात 11वीच्या प्रवेशासाठी सीईटी घेणं अनावश्यक आणि धोकादायक असून 10वीच्या गुणांच्या आधारावर 11वीचे प्रवेश करण्यात यावेत असे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. तर या निर्णयानंतर मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. 127व्या घटना दुरुस्तीचं विधेयक बहुमतानं लोकसभेत मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत हे विधेयक मंजुरीसाठी मांडलं जाईल. त्यामुळे राज्यसभेत सुद्धा हे विधेयक बहुमतानं मांडलं जाणार का हे पाहणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणावरून जो केंद्रविरुद्ध राज्य असा संघर्ष पाहायला मिळतोय त्याचाच एक अंक आज देखील काल पाहायला मिळाला. मंगळवारी संसदेत 102व्या घटना दुरुस्तीमध्ये बदल करणारं विधेयक मांडण्यात आलं. यावेळी संसदेतल्या खासदारांमध्ये टीका टिप्पण्या पाहायला मिळाल्या. सुप्रिया सुळे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकारवर टीका केली. केंद्रानं इम्पेरियल डेटा द्यावा अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली. तर खासदार प्रीतम मुंडे यांनी महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसी आणि मराठ्यांचं आरक्षण गेल्याचं म्हटलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत चर्चेदरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सडेतोड मत मांडलं तसंच केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले. 127व्या घटना दुरुस्तीवर चर्चा सुरू असताना त्यांनी परखड मत मांडत केंद्र सरकारवर टीका केली आणि केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळे मराठा आरक्षण रखडलं असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. 50% आरक्षण मर्यादा काढून टाकण्याची संधी केंद्र सरकारनं गमावल्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवरती हल्लाबोल केलाय. भाजपचे मराठा खासदार गप्प का बसलेत असा थेट सवाल चव्हाण यांनी केला. भाजपला श्रेय देण्यास तयार पण अडवणूक करू नका अशी विनंती अशोक चव्हाणांनी केली. काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी मराठा आरक्षण आणि 50% आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची मागणी संसदेत प्रभावीपणे लावून धरली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचं मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. 127व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य यादीसाठी जाती किंवा जाती समूहाचं मागासलेपण जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना मिळणार असले तरी यातून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार नाही. त्यासाठी केंद्र सरकारनं संसदेत आरक्षणाची 50% मर्यादा शिथिल करणं आवश्यक असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. मराठा आरक्षण देण्याचे अधिकार हे राज्य सरकारला आहेत अशी नवीन सुधारणा लोकसभेत झाली आणि उद्या कदाचित राज्यसभेत देखील आज होईल. एकमतानं हा निर्णय घेण्यात आला आणि याचा निश्चितच फायदा होईल. याचबरोबरीनं जर अपवादात्मक परिस्थितीबाबत निर्णय झाला असता तर अधिक फायदा झाला असता असं मत विनोद पाटील यांनी मांडलंय. राज्यातील ओबीसी समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत इतर राज्यांप्रमाणे ओबीसीची जनगणना महाराष्ट्र सरकारनं करावी अशी मागणी करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण, निवडणुका, ओबीसींना शैक्षणिक शुल्कात केलेली वाढ, महाज्योतीला भरीव निधी यासारख्या मागण्या ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं करण्यात आल्या. या बैठकीत छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे, सुभाष देसाई उपस्थित होते. ओबीसी डाटा केंद्रानं दिला तर ओबीसींना आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल का यावर देखील चर्चा करण्यात आली.
राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देऊन माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांचा आता गौरव केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीनं राजकीय खेळी केली असून राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतलाय. 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळते, मात्र असं असताना या प्रवासासाठी राज्य सरकारनं जे काही नियम आणि अटी घातल्या आहेत त्या त्रासदायक असल्याचं मत अनेक प्रवासी व्यक्त करत आहेत. लसीकरण सुरू झाल्यापासून अनेकदा लसीकरण केंद्रावरती लसीचा तुटवडा असल्यामुळे केंद्र बंद असतात, त्यामुळे लसीचे दोन्ही डोसेस पूर्ण झालेल्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी घातलेल्या अटींचा सरकारनं विचार करावा असं प्रवाशांचं मत आहे. दुकानदारांना ज्या पद्धतीनं 10 वाजेपर्यंत परवानगी आहे त्या पद्धतीनं हॉटेल चालकांना सुद्धा मिळावी अशी हॉटेल चालकांच्या संघटनांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीचा विचार सुरू असल्याचं मत मंत्री अस्लम शेख यांनी मांडलंय. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असल्याचं त्यांनी म्हटलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टाळलं असल्याची चर्चा होती. अमित शहांनी चंद्रकांत पाटलांना भेट नाकारली का, त्यामुळे चंद्रकांत दादांची दिल्ली वारी फुकट गेली असल्याची चर्चा आहे. फडणवीस दरेकरांची अमित शहांशी चर्चा झाली, अंतिम नेत्यांना भेटणारे शहा दादांना का नाही भेटले असा सवाल उपस्थित केला जातोय. 4 दिवसात 4 मिनिटांचाही वेळ मिळाला नाही, त्यामुळे शहांच्या नाराजीनंतर राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची तर चर्चा नाही ना किंवा शक्यता नाही ना अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. परंतु याबाबत चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं, तुम्ही शोधत होतात की कोण भेटलं नाही तर मोदी आणि शाह भेटले नाहीत. देवेंद्रजी दर 8 दिवसात भेटत असतात, ती भेट पण लोकसभेत झाली, अनावश्यक चर्चा होते म्हणून मी स्पष्टीकरण देतो. असं काही नाही की शहा देवेंद्रजींना भेटतात आणि मला भेटत नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मंत्रालयात पुन्हा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्यास या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का हा प्रश्न उपस्थित होता. यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी असलेल्या वरांड्यामध्ये रिकाम्या बाटल्या आढळून आल्याचं न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलं होतं. आणि आता प्रश्न उपस्थित होतो की मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असतानाही या बाटल्या येतातच कशा. मंत्रालयात ज्या रिकाम्या दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत ती बाब नक्कीच गंभीर आहे. या बाटल्या आताच्या आहेत की गेल्या सरकारच्या काळातल्या आहेत याची चौकशी करण्याची गरज असल्याचं मत मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय. दारू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत दरेकरांनी पत्र लिहिलंय. मंत्रालयाच्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशी राज्याची परिस्थिती झाली असल्याची जोरदार टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली. रेल्वेबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून 2 डोसेस घेतलेल्यांसाठी ऍप तयार करण्यात आलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. तंत्रज्ञानाचा उपयोग करून निर्णय घेतला असून 2 दिवस वाट पाहावी लागणार असल्याचं टोपे म्हणाले. मुंबई महानगरपालिका आता रस्त्यांचं ऑडिट करणारे 20,000 रुपये प्रति किलोमीटरच्या दरानं नवीन रस्ता सुरक्षा ऑडिटर नियुक्त केले जातील. बीएमसीनं 3 वर्षांसाठी नवीन एजन्सीची नियुक्ती केली आहे. प्रोजेक्टचा एकूण खर्च सुमारे 3.15 कोटी रुपये येईल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या रोड सेफ्टी मार्गदर्शक सूचना 2019 नुसार हे ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसलाय. बीडमध्ये गर्भाशय काढून टाकणाऱ्या रॅकेटची बातमी देण्यात आली होती. या बातमीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी चौकशी समिती तयार केली आहे. राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार करण्याच्या दृष्टीनं सुप्रीम कोर्टानं महत्वाचा आदेश दिलाय. सुप्रीम कोर्टानं सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारांची निवड होताच पुढील 48 तासात त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड प्रसिद्ध करण्याचा आदेश देण्यात आलाय. न्यायमूर्ती RF नरिमन आणि BR गवई यांच्या खंडपीठानं यासंबंधी 13 फेब्रुवारी 2020 देण्यात आलेल्या आदेशात बदल केलेले. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय आणि पुण्याच्या मागणीवरून ग्रामस्थांनी पाण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाकडून पिण्याच्या पाण्याचा निर्णय तत्काळ घेण्याची मागणी या आंदोलकांनी केली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. अकोला जिल्हा संवेदनशील असल्यानं कोणतीही घातपाताची घटना घडू नये म्हणून अकोला पोलिसांनी
कडक बंदोबस्त ठेवलाय. अकोला शहरातील सार्वजनिक ठिकाणे, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन परिसराची या परिसरात कडक बंदोबस्त आहे. बीडच्या अंबाजोगाईत शासनाच्या बदली धोरणाच्या विरोधात परिचारिका आक्रमक झाल्या. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासमोर परिचारिकांनी काळ्या फिती लावून निदर्शनं केली. बदलीचे अधिनियम 2005 अधीन राहून परिचारिकांच्या बदल्या करण्याचं संचालनालयाच्या विचाराधीन आहे आणि या बदल्या परिचारिका संवर्गासाठी अन्यायकारक असल्याचं परिचारिकांच्या वतीनं सांगण्यात येत आहे. मावळमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान आजीमाजी आमदारांमध्ये जुंपली असल्याचं दिसलं. मावळ तालुक्यातील तळेगाव एवाडीसी टप्पा क्रमांक 4 मधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे विविध मागण्यांबाबत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या मार्गदर्शन भाषणात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि त्या शेतकरी यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या असे आरोप केले. त्यानंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन त्यांना पैसे द्यावेत असं वक्तव्य केल्यानंतर दोन्ही आमदार भर आंदोलनातच एकमेकांवरती भडकले. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्यानं थकवलेल्या एफआरपीसाठी काल आंदोलन करण्यात आलं. या एफआरपीच्या मागणीसाठी शिवसेना, प्रहार आणि संभाजी ब्रिगेडनं कारखान्यात जाऊन चेअरमनला जाब विचारला. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी देखील सहभागी झाले होते. शेतकऱ्यांची असलेली थकबाकी 15 ऑगस्ट पूर्वी द्या, अन्यथा मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची घोषणा संयुक्तरित्या तीनही संघटनांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अनोखं आंदोलन केलं. बुलढाणा तहसील कार्यालयाच्या आवारात या आंदोलकांनी सरकारचं लग्न लावलं. तर शहरातून वरात काढत पीक विम्याची वरात केंद्र आणि राज्य शासनाच्या दारात अशी घोषणाबाजी या आंदोलकांनी केली. भिवंडी शहरातील साइझिंग व्यवसाय विविध मागण्यांसाठी तब्बल 1 आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय भिवंडी साइझिंग वेलफेअर असोसिएशन या संघानं घेतलाय. भिवंडी शहरात 103 साइझिंग कारखाने असून त्यामध्ये तब्बल 300 अधिक साइझिंग मशीन्स दिवस रात्र सुरू असतात. मात्र या व्यवसायावर सुद्धा महागाईमुळे आणि कोरोना संकटामुळे गंडांतर आलं असून या व्यवसायावरती तब्बल 25,000 मजूर कामगार अवलंबून आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये मंगळवारी दिवसभरात 226 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 254 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 2051 आहे. धुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. गेल्या काही दिवसांपासून साक्री तालुक्यातील 2 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. ते रुग्ण सुद्धा आता बरे झालेत. धुळे जिल्ह्यात 1 ऑगस्ट पासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. तर धुळे शहरात 25 जुलै पासून नवीन कोरोना रुग्ण नाही. धुळे शहर हे राज्यातील पहिलं कोरोनामुक्त शहर ठरलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीच्या लसीकरण केंद्राला दापोली नगरपंचायत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना टाळ ठोकल्यानं नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होतोय. लस घेण्यासाठी नेहमीप्रमाणे नागरिक सकाळी 5 वाजल्यापासून लसीकरण केंद्रावरती येऊन पोहोचले, परंतु लसीकरण केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारालाच टाळं ठोकलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानं अमरावती शहरात गर्दीचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी गर्दीच गर्दी दिसतीय. या गर्दीत अनेक नागरिक विना मास्क फिरत असल्यानं लीगल स्क्वेअर सामाजिक संस्थेच्या मार्फत अनोखा उपक्रम अमरावती शहरामध्ये राबवण्यात येतोय. शहरामध्ये जिथे नागरिक विना मास्क फिरतायत त्या ठिकाणी जाऊन यमराज मास्कचं महत्व पटवून देत आहेत आणि विनामूल्य मास्कचं वाटप देखील करतायत. मागच्या महिन्यात जोरदार बरसल्यानंतर नांदेड जिल्ह्यात तब्बल 20 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीवरील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी शेतकरी पिकांना वरचं पाणी देऊन जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं पिकांची चांगली वाढ झाली होती. आता मात्र मोठा खंड पडल्यानं पिकांची वाढ खुंटली आहे. सटाणा बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दमदार पाऊस झाला असल्यानं धरण ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहत आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातून 40 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होत असल्यानं मोसम नदी देखील दुथडी भरून वाहते. त्यामुळे तळ गाठलेल्या परिसरातील विहिरींना पाणी उतरू न लागलंय आणि शेतकरी सुखावला असून पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या सटाणा बागलाण सोबतच मालेगाव तालुक्यातील अनेक गावांच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. वाशिम जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस पडत असल्यानं प्रकल्पांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 134 लघु आणि 3 मध्यम अशा एकूण 137 प्रकल्पांमध्ये 62.67% इतका जलसाठा आहे. जिल्ह्यातील जे 3 मध्यम प्रकल्प आहेत त्यामध्ये एकूण
73.67% जलसाठा आहे आणि यातील काही प्रकल्पांवर पाणीपुरवठा योजना जरी कार्यान्वित असली तरी बहुतांश प्रकल्प शेती सिंचनासाठीच असल्याने त्याचा शेतकऱ्यांना चांगला उपयोग होतोय। यंदाही जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 72.2% पावसाची नोंद झाल्याने शेतकरी आनंदित आहे। नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा आणि मुळा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या 4 दिवसांपासून दडी मारल्याने धरणात होणारी पाण्याची आवक मंदावली आहे। पावसाने उसंत घेतल्याने भात पिके धोक्यात आली आहेत। भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसच नसल्याने सुरू झालेला अम्ब्रेला फॉल बंद करण्यात आलाय। मातेने चक्क बसमध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना सांगलीच्या भोसे इथे घडली, तर आई आणि बाळाला भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। दोघांची प्रकृती ठीक आहे, मात्र बस चालक आणि प्रवाशांनी माणुसकीचं दर्शन घडवलं। घाटकोपर इथल्या एका महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून डॉक्टरांनी तब्बल 8 किलो वजनाचा मांसाचा गोळा बाहेर काढलाय। लता विनोद यादव असं या महिलेचं नाव असून शस्त्रक्रियेनंतर ही महिला पूर्णपणे सुखरूप आहे। घाटकोपर येथील मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली। लता यादव यांना मागील 3 वर्षापासून पोटाचा त्रास होता, मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची, त्यात कोरोना महामारीमुळे या महिलेनं याकडे दुर्लक्ष केलं होतं। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मिरजेत नाल्यामध्ये पडून 3 वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। नागरिकांमधून हळहळ व्यक्त होते आणि प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा केली जाते। पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी मधील खराबवाडी दुचाकीवरून जात असताना चालकाचा या तरुणाचा मृत्यू झालाय। तरुणाच्या अंगावर वीजवाहक तार तुटून पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय। भारतीय लष्कराच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटनं पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हलगर्जीपणावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पिंपरी चिंचवड येथील दौऱ्यावर होते। यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलवर चॅट करणं, फोन कॉलिंग करणं, आपापसात गप्पा मारणं, फोटो काढणं असं हलगर्जीपूर्वक वर्तन केलं असल्याचं त्यांनी म्हटलंय। मित्रांमध्ये मस्करी सुरू असताना ए लंबू असं म्हणणं एका मित्राच्या जीवावरती बेतल्याची घटना समोर आली। धक्कादायक म्हणजे लंबू म्हणताच आरोपी मित्रांना चाकून घुसवून भर रस्त्यातच मित्राची हत्या केली। ती घटना भिवंडीतल्या नुरीनगर परिसरात घडली आहे। या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। लातूर शहरात गुलटेकडी आणि सद्गुरुनगरमध्ये भर दिवसा एका 28 वर्षांच्या तरुणाची कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली। भर दुपारी हा प्रकार घडल्यानं शहरात भीतीचं वातावरण आहे। गोकुळ मंत्री असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून वैयक्तिक वादातून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। शिक्षकांना पैशाची फसवणूक केल्यामुळे एका तरुणानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। बीडमध्ये ही घटना घडली असून बीड जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले राजेंद्र गाडे यांनी हनुमान गव्हाणे यांची 5 लाखांची फसवणूक केली आहे। या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। विषारी औषध टाकल्यानं 5 टन माशांचा मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये घडली आहे। अज्ञातानं हे औषध टाकलं असून त्यामुळे मासे उत्पादकांचं 5 लाखांचं नुकसान झालंय। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपण आणखी काही स्पीड न्यूज पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा News18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पुन्हा पाहूया स्पीड न्यूज। राज्यात गेल्या 24 तासात 5,609 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर राज्यात मृत्यूचा आकडा पुन्हा वाढलाय। 137 रुग्ण दगावलेत। सोमवारी 68 रुग्णांचा मृत्यू झाला होता। राज्यामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी कमी होऊन 66,123 इतकी झाली आहे, तर 7,720 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत। कोरोना निर्बंधांमुळे ठप्प झालेल्या केरळमधील पर्यटन क्षेत्राला नव्यानं उभारी देण्यासाठी केरळ सरकारनं प्रयत्नपूर्वक बायो बबल यंत्रणा उभारली आहे। कोरोना विषाणूपासून पर्यटक जास्तीत जास्त सुरक्षित राहावेत या उपाययोजनांचा उद्देश आहे। बायो बबल हे निर्जंतुकीकरण केलेले सुरक्षित वातावरण असलेले भाग आहेत। त्या भागातील व्यक्तींचं लसीकरण करण्यात आलंय, जेणेकरून त्यांच्या संपर्कात येणाऱ्या पर्यटकांना विषाणू संसर्गाचा धोका राहणार नाही। केरळ पर्यटन विभागानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे।
जगभरातल्या देशांनी शाळा सुरू करण्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी केलंय. कोरोना काळामुळे गेल्या वर्षीच्या मार्चपासून जगभरातील शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे असं देखील त्यांनी सांगितलं. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, अंतर्गत गर्दी टाळणं, हाताची स्वच्छता ठेवणं आणि शिक्षकांचं लसीकरण या गोष्टींसह शाळा सुरू करण्यासाठी प्राथमिकता द्यायला हवी असं आवाहन डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी आपल्या ट्विटमधून केलंय. विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनल मेसीनं हजारो चाहत्यांच्या साक्षीनं पॅरिस सेंट जर्मेन संघामध्ये प्रवेश केला. पुढील 2 वर्षांसाठी मेसी फ्रान्समधील या क्लबकडून खेळताना दिसेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मेसीनं काही दिवसांपूर्वीच बार्सिलोना क्लबला अलविदा केला. तब्बल 17 वर्ष बार्सिलोनाकडून खेळल्यानंतर मेसी आता 4 कोटी 10 लाख डॉलर्स रकमेला सेंट जर्मेनशी करारबद्ध झालाय, त्यामुळे फ्रान्सच्या लीग 1 चषक फुटबॉल स्पर्धेत खेळणारा सेंट जर्मेन संघ अधिक धोकादायक झालाय. लॉस एंजलिसमध्ये 2028 होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी दावेदारी करण्यात येणार असल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं निश्चित केलंय. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी आयसीसीनं गांभीर्यानं लक्ष केंद्रित केलंय. स्वायत्त संघटनेचा दर्जा गमावून भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आधिपत्याखाली जाण्याच्या भीतीनं आतापर्यंत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं सुद्धा ऑलिम्पिकला विरोध केला होता, पण बीसीसीआयनं या अभियानाला पाठिंबा दर्शवल्याचं सचिव जय शहा यांनी स्पष्ट केलं. कुस्तीपटू विनेश फोगाटवर टोकियो ऑलिम्पिक दरम्यान शिस्तभंगाचा आरोप होता, त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघानं विनेशला तात्पुरतं निलंबित केलंय. क्रीडा क्षेत्रातील अनुशासनाबद्दल कुस्तीपटू विनेशवर महासंघ नाराज आहे. फोगाटनं स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये राहण्यास आणि भारतीय संघातील इतर सदस्यांसह प्रशिक्षणाला नकार दिला होता. मुख्य प्रशिक्षक कुलदीप मलिक यांच्याशी देखील तिचा वाद झाला होता. आणि या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, मात्र या दरम्यानच्या बातम्या पुन्हा पाहायच्या असल्यास न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा आणि बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.